आज आपण मुरबाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यालयाजवळ आपण उभे आहोत. गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे वर्षानुवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालूच आहे. पण शासनाने म्हणजे भाजपाचे सरकार असो का महाविकास आघाडीचे, या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी नोंद घेतली जात नाही. ते स्थानिक लोकप्रतिनिधी जे असतात त्यांचे ठेकेदार असतात, ते मर्जीतले ठेकेदार असतात, आणि ठेकेदार जर नाही सांभाळले तर पक्षही जोपासला जात नाही. मग ते सगळ्याच पक्षांचे ठेकेदार आहेत आणि ही कामं जी आहेत ते वाटून घेतात, टेंडर मॅनेज करतात. परंतु इथली या ठिकाणची अशी एक बाब आहे की या ठिकाणी आता शेका अभियंता आलटे म्हणून आहे, सुदर्शन आलटे. हे जे आलटे आहेत ते ठेकेदाराच्या बरोबर असतात, त्यांच्या घरी असतात, एका रूमवर बसतात. उप अभियंता कांबळे म्हणून आहेत, हे कांबळे या कार्यालयात ते कधीच नसतात. मग हे जे यांना जो सरकार जो भत्ता देत असेल, या ठिकाणी प्रवास खर्च देत असेल, इतर सुविधा देत असतील, तर हे घरबसल्या घेतात आणि सांगतात ठाण्याला आहे, मुंबईला आहे. परंतु या ठिकाणी माहिती अधिकाराखाली जी माहिती मागितली का शासनाला आपण जे पुरावे देऊ शकतो, संबंधित वरिष्ठांना पुरावे देऊ शकतो, ती माहिती या ठिकाणी अपील टाकून समरण पत्र देऊनसुद्धा या ठिकाणी दिली जात नाही. आणि या ठिकाणी हम करसो कायदा चालला आहे. आमदार जर बोलले, खासदार जर बोलले, तर हे अधिकारी वाढदिवसाला पण रात्री येतात, रविवारी रात्री पण येतात, ना कुठल्या पण उत्सवाला सुट्टीच्या दिवशी येतात. परंतु ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये हे बसलेले नसतात. आणि यांच्याकडं जरी समज या ठिकाणी भाजपा आणि महाविकास आघाडी यांची दोघांची एवढी राज्यामध्ये या ठिकाणी हे सगळे शर्यती चालू असताना, आरोप प्रत्यारोप होत असताना, मुरबाडमध्ये मात्र महाविकास आघाडीचे 3 तिकाडी सरकारसुद्धा काही कारवाई करू शकत नाही, याचा अर्थ काय समजायचा? का भाजपाचे यांच्याकडं यांचे काय आहेत का, यांचे काही क्ल्यू आहेत का ती भाजपा बाहेर काढेल तर यांना या ठिकाणी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी घाबरतात आणि अशा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करत नाही. आमचं असं म्हणणं आहे का सामान्य माणसाचा एखादा जर अर्ज आला, त्याची तक्रार आली, तर त्याची दखल घेतली पाहिजे. त्याला त्या ठिकाणी तुम्ही न्याय देऊ नका, न्याय देण्याची तुमची पात्रताच नाही अशी लोकं समजतात. आम्ही आज ठिकाणी अनुभवलं आहे तर या ठिकाणी माहिती अधिकाराचे जे अर्ज दिले, समरण पत्र दिले, त्याची दाद फिर्याद घेतली जात नाही, कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. आणि माहिती ही जगजाहीर आहे, आम्ही जगजाहीर आम्हाला द्या, आम्ही जगजाहीर करू. परंतु या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जी खोटी बिलं काढलेली आहेत 2019 जी 17 आहेत, ती 2017, 2018, 2019, 2020 आणि 2021 आवक जावक यांचं रजिस्टर या ठिकाणी उपलब्ध नाही. आणि त्या ठिकाणी जे बिलं काढलेली आहेत ती खोटी बिलं काढले, 1 कोटी रुपये यांनी खोटी काढले आहेत. आज जर आपण बघतो तर 4-5 टेंडर झालेले आहेत इथं रेस्ट हाऊसच्या याच्यावर दुरुस्तीसाठी, आणि अनेक लोकांनी त्याच्यामध्ये तक्रारी केल्या, मीडियामध्ये पण आला. परंतु इथला जो भ्रष्टाचार आहे तो बोकाळलेला आहे. आता बघा त्या ठिकाणी ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्या त्या पाडलेल्या आहेत. फक्त खिडक्या पाडल्या, लादी बसवली आणि लाखो रुपये काढले असे टेंडर एकाच याच्यावर हे 4-4 टेंडर या ठिकाणी झालेले आहेत. आणि पत्रा शेटचे पण 4-4 टेंडर झालेले आहेत. आणि हे टेंडरचे आलटे म्हणून सुदर्शन आलटे यांनी हा सगळा खटाटोप केलेला आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. हरश्चंद्र वाघ नावाचा जो आहे त्याची पोस्टिंग शापूरला आहे, परंतु तो ठेकेदारांचे इथं कामं करून घेतो मुरबाडला. आणि त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड सुविधा नसताना इथं 1 लाख रुपये त्या ठिकाणी काढलेले आहेत. आणि सार्वजनिक बांधकाम हा हे राजकीय पिल्लूंचा ठेकेदारांचा एक वरद असता अड्डा झालेला आहे. आणि याकडे सरकारने आजपर्यंत बघितलंच नाही. आणि आत्ता तरी या ठिकाणी उद्योगांचं सरकार पाहिल का? इथले पालकमंत्री इथं फिरकत नाही, त्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं. अशोक चव्हाण जे आहेत ते मंत्री आहेत, त्यांनीसुद्धा याच्यावर लक्ष घालावं, कारवाई करावी अशी अपेक्षा या लोकांना आहे. जे माहिती अधिकारामध्ये माहिती मागतात त्यांना माहिती द्या ना, दडून कशाला ठेवता? हा जो अपंग उप अभियंता आहे, अपंग यांनी खोटे दाखले जे ठिकाणी घेतले अशी चर्चा होती, त्या दिवसापासून हा अपंग उप अभियंता गायब आहे. तो आजपर्यंत इथं आलाच नाही. परंतु त्याच्या कागदपत्राची पूर्तता चौकशी ही झाली पाहिजे, ती मागणी पण या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आणि भविष्यामध्ये सरकारने याकडे लक्ष घालावं आणि यांच्यावर कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी सरकारला सूचना आहे. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत.